रौप्य महोत्सवी रथयात्रेने डोळ्याचे पारणे फेडले. श्रीकृष्ण भक्तीच्या रसामध्ये न्हाऊन निघालेल्या हजारो भक्तांच्या उपस्थितीत इस्कॉनची रौप्य महोत्सवी रथयात्रा काढण्यात आली. या रथयात्रेने उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले. त्याचप्रमाणे भक्तांच्या उत्साहाचे अपूर्व दर्शन या रथयात्रेतून घडले. येथील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली 25वी हरे कृष्ण रथयात्रा शनिवारी सुरू झाली. दुपारी 1 वाजता धर्मवीर संभाजी चौकातून या रथयात्रेस प्रारंभ झाला. या रथयात्रेत दरवर्षीप्रमाणेच यंदाही देशाच्या विविध भागातून आणि खास करून बेळगाव जिल्ह्याच्या विविध भागातून आलेले भाविक सहभागी झाले होते. विविध ठिकाणी या सर्वांना सरबत फळे वितरित करण्यात आली. तसेच रथावर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली. रथयात्रेच्या उद्घाटन प्रसंगी इस्कॉनचे ज्येष्ठ मार्गदर्शक चंद्रमाऊली स्वामीजी, बेळगाव विभागाचे प्रमुख भक्ती रसामृत स्वामीजी यांच्यासह आमदार अनिल बेनके, भाजप नेते शंकरगौडा पाटील, माजी नगरसेवक गुंडू मास्तमर्डी आणि इतर नागरिक प्रतिनिधी उपस्थित होते. रथयात्रेमध्ये श्रीकृष्ण जीवनाचे दर्शन घडविणारे विविध चित्ररथ सहभागी झाले होते. त्याचबरोबर या यात्रेसमोर आकर्षक रांगोळी काढून रथयात्रेचे स्वागत करण्यात येत होते. सुरुवातीला इस्कॉनच्या ज्येष्ठ मार्गदर्शकांच्या उपस्थितीत रथयात्रेस हिरवा बावटा दाखवल्यानंतर उपस्थित असलेल्या हजारो भक्तांकडून रथ ओढण्यास प्रारंभ करण्यात आला. भव्य रथामध्ये राधाकृष्ण आणि गीताई गौर भगवान यांच्या मूर्ती होत्या. संभाजी चौक, कॉलेज रोड, समाधीवी गल्ली, खडे बाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, रामलिंग खिंड गल्ली मार्गे कपिलेश्वर ओव्हरब्रिजवरून ही रथयात्रा शहापूरमधून नाथपै सर्कल कंकणवाडी कॉलेज मार्गे गोवा वेसला पोहोचली. तिथून इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुळ मंदिराच्या परिसरात सायंकाळी 6:30 वाजता पोहोचली. त्यानंतर तेथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.